नमस्ते मित्रांनो, आजकाल एक सारखा प्रश्न जो विचारण्यात येतो आहे तो हा की माननीय महसूल मंत्री यांच्या आदेशावरील अपील कालावधी किती आहे, किंवा माननीय महसूल मंत्र्यांच्या आदेशावरील अंमलबजावणीसाठी किंवा त्याची नोंद करण्यासाठी किती दिवस थांबावे। हा प्रश्न सारखा विचारण्यात येतो आहे, त्यामुळे मी म्हटलं की याच्यावर एक व्हिडिओ करावा। आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला शासनाचा एक कार्यालयीन आदेश आणि दोन परिपत्रक याचे बारकाईने वाचन करणे आवश्यक आहे, आपल्याकडेही ती असतील। याच्यात पहिलं परिपत्रक जे आहे ते दिनांक 26 मार्च 2014 परिपत्रक आहे। हे मी तुम्हाला एक माहितीसाठी फक्त दाखवतो, हे परिपत्रक आहे ते दिनांक 26 मार्च 2014, ठीक आहे। आता या परिपत्रकाचं जर आपण काळजीपूर्वक वाचन केलं तर आपल्याला लक्षात असं येईल की यामध्ये काय म्हटलेलं आहे, की याच्यात प्रश्न असा उपस्थित झाला होता की माननीय महसूल मंत्री यांच्याकडे अर्धन्यायिक अधिकारात प्राप्त फेरतपासणी अर्जातील किंवा अपील अर्जातील प्रतिवादी पक्षाकडून सादर केलेले कॅव्हेट अर्ज दाखल करून घ्यावेत काय, हा प्रश्न इथं उपस्थित झाला होता। त्याचं उत्तर जे दिलेलं आहे ते आपल्याकडच्या LNJD म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट यांनी दिलेलं आहे। विधी व न्याय विभाग यांच्याकडे पत्र क्रमांक हा मी इथं नमूद केलेला आहे, या परिपत्रकामध्ये तो दिलेला आहे, शासन निर्णयामध्ये तो दिलेला आहे। त्याच्यात LNJD शाखेने जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, खरं मी खाली आहे तसंच लिहिलेलं आहे, माझ्या वेबसाईटवर ही फाईल मी अपलोड करतो, आपल्याला वाचायला मिळेल, किंवा हे परिपत्रक जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर तेही वाचायला मिळेल। याच्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 148A1 अन्वये जेव्हा एखादा अर्ज करणे अपेक्षित आहे किंवा केला गेला आहे, किंवा खटला किंवा कार्यवाही सुरू केली गेली आहे किंवा सुरू केली जाणार आहे, अशा अर्जातील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचा हक्क सांगणारी कोणतीही व्यक्ती त्या संदर्भात कॅव्हेट दाखल करू शकते। म्हणजे कॅव्हेट कोण दाखल करू शकतं आणि कुठल्या कलमानुसार, हे यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा अर्जाच्या सुनावणीच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर राज्य सरकारने अधिकृत राजपत्रात अधिसूचनेद्वारे तसे घोषित केले तर उक्त संहितेच्या कलम 5 अन्वये महसूल न्यायालयांमध्ये या संहितेचा वापर वाढवला जाऊ शकतो। याचाच अर्थ की राज्य सरकार दिवाणी प्रक्रिया संहितेच्या काही तरतुदी महसूल न्यायालयांना लागू करू शकते, किंवा दिवाणी प्रक्रिया संहितेच्या काही तरतुदी हे महसूल न्यायालयांना लागू होणार नाही, अशी तरतूद या सेक्शन 5 आहे, ठीक आहे। आता माननीय मंत्री महसूल अपील पुनरीक्षण किंवा पुनर्वलोकन यावर जो निर्णय देतात ते त्यांनी म्हटलेलं आहे की महसूल न्यायालयाच्या क्षमतेनुसार नाही तर अर्धन्यायिक प्राधिकरण या क्षमतेत देतात, हा शब्द लक्षात घ्या। माननीय मंत्री महसूल यांच्यासमोरची कारवाई ही दिवाणी न्यायालयासमोरची कार्यवाही किंवा महसूल न्यायालयासमोरची कार्यवाही असे म्हणता येणार नाही, असं आपल्या मंत्रालयातल्या LNJD डिपार्टमेंटने लेखी दिलेलं आहे। आणि उक्त बाब विचारात घेता उपरोक्त संहितेच्या म्हणजे CPC च्या कलम 148A अन्वये नमूद केल्यानुसार कॅव्हेटच्या तरतुदी माननीय मंत्री महसूल यांच्यासमोरच्या कारवाईसाठी लागू केली जाऊ शकत नाही, असं यांनी स्पष्ट केलेलं आहे, ठीक आहे। हे मी इथं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, आपण आयदर परिपत्रकामध्ये किंवा इथं वाचू शकता। दुसरा जो आहे तो एक परिपत्रक क्रमांक आहे 18 जानेवारी 2022, याच्या 5 तुम्हाला दाखवतो माहितीसाठी। हा 18 जानेवारी 2022 परिपत्रक आहे, याच्या 5 त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की माननीय मंत्री महसूल अथवा माननीय राज्यमंत्री महसूल स्तरावर अर्धन्यायिक प्रकरणामध्ये दिले जाणारे स्थगिती आदेश अथवा अंतरिम अथवा अंतिम आदेशाची अंमलबजावणी या संबंधित कार्यासनांकडून रितसररित्या क्षेत्रीय कार्यालयांना कळविल्यानंतरच करण्यात यावी। याचा अर्थ आहे की पक्षकारांनी एखादा निकाल आणून दिला तर त्यावर कारवाई करणे अपेक्षित नाही, जेव्हा आपल्याकडे कायदेशीररित्या
आपल्या मंत्रालयातून आपल्या कलेक्टर ऑफिसला किंवा कलेक्टर ऑफिसकडून आपल्या तहसील ऑफिसला किंवा एस डी ऑफिसला जेव्हा हे पत्र प्राप्त होतं टपालातून त्यावेळेस ते कायदेशीररित्या किंवा रीतसररित्या प्राप्त झालेलं आहे असं मानण्यात येतं आणि त्यानंतरच त्याची कारवाई करावी असं त्यांनी म्हणलेलं आहे. तिसरं जे आहे ते 7 ऑगस्ट 2023 एक परिपत्रक आहे, हे बघा हे 7 ऑगस्ट 1923 परिपत्रक एक आहे. याच्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे म्हणलेलं आहे, आपण बघू याच्यात काय लिहिलेलं आहे. 7 ऑगस्ट 2023 याच्यामध्ये अशावेळी म्हणजे वरती जे लिहिलेलं आहे त्याच्यानंतर अशावेळी शासन स्तरावरून माननीय मंत्री महसूल, माननीय राज्यमंत्री महसूल यांचे न्यायालयाकडून पारित होणाऱ्या अर्धन्यायिक आदेशाची प्रतीक्षा क्षेत्रीय महसुली प्राधिकारी यांनी करावी आणि सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. याचा अर्थ अपील पिरियडसाठी थांबण्याची आवश्यकता नाही. आता याच्या मतितार्थ आपल्याला कळला असेल, या तीनही परिपत्रकांचे किंवा शासन निर्णयाचे एकत्र वाचन केले असे लक्षात येतात की माननीय महसूल मंत्री यांच्यामार्फत त्यांच्याकडे दाखल अपील पुनरीक्षण किंवा पूर्वावलोकन या प्रकरणावर पारित करत असलेला निर्णय हा न्यायालयाच्या क्षमतेत नाही तर अर्धन्यायिक प्राधिकरण या क्षमतेत ते करत असतात आणि माननीय महोदयांकडून रीतसररित्या क्षेत्रीय कार्यालयांना कळविल्यानंतरच माननीयांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. माननीय महसूल मंत्री यांच्या आदेशाविरुद्ध न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केली जाऊ शकते, परंतु तोपर्यंत त्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी थांबण्याची आवश्यकता नाही. तर हा अनेक वेळा विचारला गेलेला प्रश्न, याचं मी कायदेशीररित्या आणि संबंधित परिपत्रकात दाखवून आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आपला याबद्दलचा संभ्रम निश्चितच दूर झाला असेल अशी मला खात्री वाटते. नमस्ते, धन्यवाद.